प्राप्त माहितीनुसार अमरावती शहरात कॅनाईन पारोवायरसची मार सध्या परिस्थितीत दिसून येत आहे जिल्हा पशुधन अधिकारी देवराव हटकर यांनी सांगितल्याप्रमाणे पाळीव श्वानांना या व्हायरसची लागण झाल्यानंतर त्या उलटी रक्ताची आगवण अशक्तपणा व अवघ्या पाच ते सहा दिवसात कार्डियक स्ट्रोक येऊन श्वान दगावतो कॅनाईन पारोवायरस हा संसर्गजन्य व्हायरस असून एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात सहजरित्या संक्रमण होऊ शकतो मेळघाटात सुद्धा मोठ्या संख्येने श्वानांची संख्या दिसून येते अशा परिस्थितीमध्ये जर हा व्हायरस मेळघाटात पोहोचला तर याचा काय विपरीत परिणाम होणार हे सध्या तरी सांगणे कठीणच आहे आधीच मेळघाटातील वन्यप्राण्यांवर अज्ञात व्हायरस सुरू असून मागील काही दिवसांमध्ये लांडगे कोल्ले आणि तळसाचा मृत्यू झाला असून पाडीव प्राण्यापासून जर हा व्हायरस मेळघाटातील वन्यप्राण्यांपर्यंत पोहोचला आणि हा व्हायरस जर वन्य वन्यप्राण्यांकरिता घाटक ठरला तर पुन्हा एकदा मेळघाटात विभाग आणि विभागाची डोकेदेखील वाढणार हे मात्र नक्की धारणीवरून शकीलाय मत न्यूज प्रतिनिधी